बाबू ने की बाबू ऐसे कितना ले बाबू झोपला मस्त देखी आणि बाबूला गिफ्ट आणले रडत होता हो मालिक झाली काय बाबू बाबू इथे आणले झोपाला रडणार ना आता अभि रोहिंगा नाही आराम से उसकी लाइफ है गद्दी लाए मैंने तो ये तो चपाती के लिए है इतने भाजी है इतने भात रेडी था नहीं आता डाईला फोड़ने की बताई भाजी करते हैं भाजी कसली है मटकी मटकी है माझी फेवरेट भाजी है काय काय करायचं असतं सांग बाई बाळ बाळ झाल्यानंतर बाळ झालं काय काय करायचं असतं काय काय आजी चेंज होते ना लाईफ हे गाईज तर गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सर्वजण जय शिवराज जय महाराष्ट्र आजचे ब्लॉग मी स्टार्ट करतो आपल्या घरापासून एसकेला आणि बाबूला आपण गिफ्ट देणार आहे ह्या ब्लॉगमध्ये तर खूप मोठा गिफ्ट घेतलेला आहे मी बाबूसाठी घेतला आहे डायमला फर्स्ट टाईम तर तुम्ही ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा आणि आता जस्ट ताई पण आली आहे तर ताई रोज येते म्हणजे अशी दोन दिवसाआड एक दिवसाआड येते ताई बिचारी जेवण करण्यासाठी येते दोन ताई येतात म्हणजे एक छोटेली ताई आणि एक दुसरीवाली ताई येत असते घरी तर आता ताई आलेली आहे तर बघा जेवण करायला ताई आलेली आहे तर ताई आली आता जेवण करून जाईल थोड्या आणि संध्याकाळपर्यंत थांबते ताईला ॲक्टिव्ह आहे त्यामुळे फास्ट येते हा बघा आमचा भाऊ भाऊ आवाज कमी कर तर बाबू ते पण आले शाळेत जाऊन इशू शाळेत गेलते का इशू हां बाबू सुट्टी का तुला क्लासला संध्याकाळी दादा पण उठलाय मगाशी तर सकाळ झाली आहे आता उठला आम्ही आणि आता दुपार झाली आमची सकाळ झाली आता आम्ही रात्री लवकर नव्हतो झोपलो तर आपण तर ताई जेवण करेल मस्त पैकी ते तुम्हाला दाखवतो आज काय बनवणार काय माहिती काय बनवणार आहे वेज आहे आज आज गुरुवार आहे तर वेज आहे पहिला गुरुवार मार्गशीर्षचा वेज का आजपासून वेज आहे भाऊसाहेब उपास आहे लग्नासाठी उपास करणार आहे दादा आमचा गुरुवारचा ब्लॉग कंटिन्यू राहा आणि आपण आता काय नाही आपली दाई खाऊन घेऊ पाहिजे प्रमाणात प्रोटीन पिऊ मस्त पैकी आणि एसकेच्या घरी जाऊ ना तर तेव्हा मी दाखवतो बाबूला गिफ्ट द्यायचे तर गिफ्ट पण बघा नेसकेचं रिएक्शन पण बघूया इथे चपाती केलेली आहे इथे भाजी आहे इथे भात रेडी झाली नाही आता डाळीला फोडलेली चपाती भाजी करते आज भाजी कसली आहे मटकी मटकी आहे माझी फेवरेट भाजी आहे चपातीचा पीठ ताई करते स्वयंपाक रोज एक दिवसाआड ताई येते मी स्वयंपाक करते काल पण आलेली काल वेज नॉनव्हेज होतं आज वेज आहे कारण का आज गुरुवार आहे पहिला गुरुवार आहे म्हणून वेज आजपासून ताईचा उपास असेल ना बाबूची टी व्ही बघतात आहे उठली दीदी काय अंडा डोक्याचं उडतं पैकी जेवण झालं आणि काल डबल उशी घेऊन रात्री झोपलेलो तर एवढी घाण मांडला चकली ना असं मी बघतो ना तर मला असं वाटतं माझी मान तिरकी खरं तिरकी वाटते का तुम्हाला बघा बघा तिरकी वाटते मान माझ्या असं वाटतं तिरकी झाली मान आता किमळावली आहे तर बरं वाटेल जरासा लय घाण दुखते असं पण होऊ शकत नाही असं पण होऊ शकत मजाकमध्ये घेतली अशी उशी घेऊन झोपलेलो रात्री तर हालत खराब झाली एकदम बेकार आता क्रीम लावली आता आगाक सुटेल जरा बरं होईल लवकर तर ठीक आहे डबल उशी विशी नका घेऊ आणि अशी उशी ठेवू नका नीट उशी विदाऊट उशी झोपत जावा मस्त झोपण लवकर लागते आणि असं करायला गेलो रात्री असं झोपलो तर लय बेकार हालत झाली आज समजला बघ ना मान तिरकी वाटतं माहिती जर अशी अशी ना होते मी घाबरलो आरशात बघ तिला तिरकी वाटते मान बघा आता स्टेट उभा आहे मी तरी तिरकी वाटते अशी अशी झाली जर अशी तिला अशी करायला लागेल आता फ्रेश होऊ थोड्या वेळ झोपू परत दुपारी आणि नंतर मग संध्याकाळी जाऊया इसकेच्या घरी गिफ्ट घेऊन जाऊया तर गिफ्ट्स काय ते पण तुम्हाला थोड्या वेळी दाखवतो सरप्राईज आहे आणि इसकेला बाबू किती खुश होते बाबूसाठी गिफ्ट आणले तर तिला पण घेऊया काहीतरी तर काही दास आहे तो म्हणजे डे टू आहे काल तर नाही जाऊ शकलो इसकेच्या घरी काल टाईम झाला बाहेर गेलतो जरासा तर ठीक आहे जाऊन द्या तर आज नेऊया बाबूला गिफ्ट बघा थैलीमध्ये गिफ्ट्स आहे बाबूचा आणि आता घरी जाऊ पटापट एसकेच्या आणि एसकेचे एसकेला गिफ्ट जाऊ आणि परत दुसरं पण काम आहे ते पण कम्प्लीट करूया तर चला पटकन जाऊ आणि पटकन येऊ काय तर खोल
काय का काल मागे कुठे बाबूने गिफ्ट बाबूसाठी गिफ्ट आणले वा बाबू झोपलाय मस्त पैकी आणि बाबूला गिफ्ट आणलंय रडत होता हो मालिश झाली का बाबूची मालिश की रोत का अभी कितना महंगे से मंगा के बस का खुश का डाल के देखती फोटो काटो ना इसको ना फोटो काढणं पहिले देताना गिफ्ट आणलेलं आहे तुम्ही बघताय दादा बाबूला दाखवते इसके बाहेर नको इसके आतमध्ये आतमध्ये बाहेर नाही खाल असा माहिती चालू होते हे मावडी बाबू पैसे भेटले बाबूला पैसे नाही काय एवढीच्या डब्यात पैसे तुम्हाला पण या पेजवरनं मागवायचं असेल तर मागवायचं असतं आणि मस्तपैकी बाबूसाठी मी पण मागवलेला तर तुम्ही पण मागू शकतात भीमाला आमचा छोटा भीमसाठी आणला आम्ही छोटा भीम छोटा भीम नाही का पाच मिनिटं यायचं छोटा भीम छोटा भीमसाठी गिफ्ट मस्त आहे ना एकदम ठाऊ बघू याच्यावर बाबूला असं कसं ठेवलंय तुम्ही असते हे काय हे तकी आहे तकिया आता लावलाय बाबूला का टिक्का लावलाय हा हा माझ्या हातामध्ये बसते पूर्ण तुला पण लाव मला का काळे कपडे काला कपडा पहनना तरी चलते हैं टाइम उसके ऊपर पानी की छिपके आ रहा ना तुमने सुना है उठो 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 पानी का छिपका हाँ वो हो रहा है ना ऐसा होता है धोने के बाद हाँ थोड़ा ऐसे छिपके मारने के बाद क्या है तुम लोग ऐसे कर रहे हो पाणी का छिपके मारो ना नाही चीज पे पुढे हा ही काय पाण्याचा छिक्का मारला याच्यावर पण मारलं याच्यावर मजा येत त्याला गाईस झोपला बाबू नवीन खाटवर नवीन गादीवर उशीवर कसं वाटतं मग तुला आवडला मस्त आहे ना मान आलो तो ना असा दुखतो असा एक मान अशी हात असे पाय इकडे आणि तोंड आता हे उषा पण मला असं काम करतील हात आलेला नाही ते उषा नाही ढकलून दे हा का आधी हात से असे ढकल देत आहे आधी इसके ऊपर एक प्लास्टिक डाल ले इसके ऊपर बाबू को सुला ऐसा ऐसा है ठंडीच ना वाजणार तेरा तर तकिया मिनी आणलेली छोटा भीम छोटा भीम झोपला छोटा भीम मस्त पैकी झोपला होता मस्त गिफ्ट होता हे बाबूचा काय म्हणजे कॉपी त्या पटकन जायचं ना आपल्याला मसाल ना मग दीड वाजले काय जाते आपण लंच करू ना अडीचला जायचं दोनला निघू ना थांब मग अडीचला जाऊ ते लोक लगेच जेवायला बसतात गव्हर्नमेंट दुसरा ब्लॉग हा दुसरा आहे हा कालचा आहे काय बघितलं मालिश वाल्या काकी आलेल्या मस्त मालिश करतात आणि आता मालिश झालेली आहे आम्हाला घरपे बी आणा उदर ना बाद में घर बता देने का पहिले मी को फिर आऊंगी एक बार दिला दिया तो हां आई की साथ आई
और कुछ नहीं, कसा झोपला? मालिश करायला रडतो आले थोडं असं पुढून असं पुढे ठेवलं ना तर तो घाबरतो, त्याला वाटतं मला कुठे सोडलं, जो उलटा करतो ना पाठी पोटावर मरणार आहे. हां का, खूप दिवसांनी पॅन्ट घातली मी आणि आपलं काय बोलतात फॉर्मल घातलेली आहे, तासच घालायचा मूड झाला पण लपडा झाला फाटली. कोणता दाईवाला तो धुवाचा असतो धुवाचा असतो का शेकवायला आणलं आईने, असं काय काय बरेच रूल असतात बाळ झाल्यानंतर. काय गाव काय काय करायला लागतो आजी रूल सांगा काय काय करायचं असतं सांग. बाळ झाल्यानंतर बाळ झाल्यावर काय काय करायचं असतं पदर गिरत काय काय आजी चेंज होते ना लाईफ करावं लागेल लावा लागत खायचा नियम असतो सर्व चेंज ना. किती महिने आराम करावा लागतो? पाच सहा महिने. सहा महिने लाईफ चेंज. सहा महिने बाळाला बाळाच्या मम्मीला जपायचं आणि बाळाला पण. हा बाळाला पण दोघांची मॉलिश करायची. कबूतर आले जोड मग बंद कर त्याच्या अंगावर उडायचा. आई येते बघायला बाबूला. चला आता कॉपी पिऊन घेऊया. आईने कॉपी केली आपल्यासाठी तर कॉपी पिऊ, नंतर कॉपी पिल्या झाल्यानंतर मग परत ब्लॉग चालू करू. आणि एकदम मोठा कावळा होता आपल्या हरकत आणि आपले मान लचकली आहे का सांगायचं ना भाभीला पाच मिनिटं आधी. नाही म्हणणार ते अलग आहे, लचकलेली अलग आहे अशी. आजी यांच्या मानेवर पाय ठेव. आजी पायाळू आहे माहित नाही का तुम्हाला? म्हणजे काय पाय नको भाई माणूस उतरवलं असता ना बरोबर यांची मान लचकली. मान लचकली नाही मान भरली. मान भरली शीर भरली बाबा. मान शिकू का? हा शिकू ना. मान कशी शिकू ना? अग्नि परीक्षा नाही माहिती असं घेते ना मस्त. नाही तस ते राहिलं आतमध्ये केलं मी ते केलं 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 मग केलं मी मग आणि पठण डोकं सगळं कान उलटी उभी राहील बघू. कापूस कापूस कुठे? ओके 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 बाय बाय काय बाय थांबते डिसेंबर टाइम झाला आता कॉपी पॅक. आणि शेंगोळी तर असं प्यायचे? नाही ना नको शेंगोळी बिंगोळी खाल्ली पण नाही. खाल्ली मी शेंगोळी मग खा ना आता.